चार पाच तास लोक ठिकठिकाणी अडकून पडलेले होते, आता कुठे सगळं सुरळीत होताना दिसतंय. दरम्यान मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे, त्यामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मुंबईमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे, कारण अजूनही पावसाचा जोर कमी झाला नाही आहे आणि पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे आणि त्याचबरोबर आज मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काल रविवार होता आणि आज सोमवार असल्यानं शाळेचा आठवड्यातला पहिला दिवस म्हणावा लागेल, त्याचबरोबर ऑफिसचा पहिला दिवस, आणि त्यामुळं मुंबईमधील लहान मुलं असतील किंवा जे ऑफिसला जाणारी लोक आहेत, चाकरमानी आहेत, ते उत्साहात सकाळी सकाळी उठून तयार व्हायला लागले होते. मात्र अशातच आता ही माहिती समोर येते, मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. मध्यरात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला होता, त्याचा परिणाम सकाळी सकाळी त्या ठिकाणी जाणवलेला आहे. पहाटेपासून जिकडे तिकडे लोक अडकलेले होते, त्यानंतर काही जण आपल्या घरी परतल्याचंही पाहायला मिळालं आहे. दरम्यान आता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती समोर येते आणि प्रशासनाकडून मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला. मध्यरात्रीपासूनच ठाणे शहरात पावसाने जोरदार वेग जो आहे तो पकडलेला आहे आणि याचाच फटका कुठेतरी मध्य रेल्वेवर देखील पडताना दिसून आलेला आहे. सध्या मी आहे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आणि या ठिकाणी पाहिलं तर अजूनही रेल्वे स्थानकामध्ये सकाळच्या सुमारास जी आहे ती गर्दी जी आहे ती दिसून येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुढे एकही लोकल ज्या आहेत त्या सुरू नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची हप्त्याच्या पहिल्याच दिवशी जी आहे ती गैरसोय होताना दिसून आलेली आहे. पाहिलं तर आता देखील जी आहे ती ठाणे शहरावरती प्लॅटफॉर्म नंबर 5 व 6 वरती किंवा 4 वरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती दिसून येत आहे. कुठेतरी पाहिलं झालं तर हप्त्याच्या पहिल्याच दिवशी जी आहे ते प्रवाशांची गैरसोय आपल्याला या ठिकाणी दिसून येत असेल. पाहिलं तर ठाणे असेल, विक्रोळी असेल, त्याचबरोबर कांजूरमार्ग असेल, भांडूप असेल, या ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचल्याने जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुढे एकही रेल्वे जी आहे ती सुरू नसल्याने ही गर्दी जी आहे ती दिसून येत होती. परंतु आता मात्र जी आहे ती ठाण्याच्या पुढे रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकावरती दिसून येत आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाला जी आहे ती देखील अजूनही गती जी आहे ती सुरूच आहे. निश्चितच पावसाचा वेग केव्हा कमी होईल आणि प्रवाशांची गर्दी केव्हा कमी होईल याकडे आता सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.